नमस्कार मित्रांनो अकरावी सायन्स सब्जेक्ट क्रॉप सायन्स आज आपण बघणार आहोत स्टीम स्टीम म्हणजे काय बघू द स्टीम इज द ॲसेंडिंग पोर्शन ऑफ द प्लांट ॲक्सिस डेव्हलपिंग फ्रॉम प्युम्युली अँड बियर्स लीव्स ब्रांचेस अँड फ्लावर्स ही असेंडिंग म्हणजे चढत्या चढत्या क्रमाचा जे असेंडिंग पोर्शन ऑफ द प्लांट चढत्या क्रमाने स्टीमला ग्रोथ असते डेव्हलपिंग फ्रॉम प्युम्युली प्युम्युली म्हणजे डोळा त्या तिथून डोळ्यापासून ते लिव्ज ब्रांचेस आणि फ्लावर्सची ग्रोथ होते तर नेक्स्ट बघणार आहोत नेक्स्ट पार्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टीम बघू स्टीम इज डायरेक्ट प्रोलॉंगेशन ऑफ पिम्युली स्टीम इज डायरेक्ट प्रोलॉंगेशन ऑफ पिमुली म्हणजे पिमिलीपासून म्हणजे पिमुली म्हणजे डोळ्या डोळ्यापासून डायरेक्ट जे फुटवा फुटतात ना त्याला स्टीम असं बोलले जातं इट शोज नोट्स अँड इंटरनोट्स नोट्स म्हणजे अंकुर जिथून फुटवा फुटते त्याला नोट्स किंवा इंटरनोट्स असं म्हटलं जातं इट बिअर्स मल्टीसेल्युलर हेअर्स बियर्स म्हणजे फुटवे म्हणजे जिथून ब्रांचेस वगैरे फ्लावर्स यांचे ह्यांची ग्रो होते इट इज निगेटिवली जिओटॉपिक अँड हायड्रोटॉपिक अँड पॉझिटिव्हली फोटोटॉपिक इट बिअर्स अ टर्मिनल बर्ड अँड ऑक्झिलरी बर्ड फॉर ग्रोथ म्हणजे ऑक्झिलरी आणि टर्मिनल बर्डची ग्रोथ हो त्या उगवण केली जाते ॲट द नोट्स इट प्रोड्यूस डिसिमिलर ऑर्गन्स सच ॲज लिव्ह अँड फ्लावर्स अँड सिमिलर ऑर्गन्स सच ॲज ब्रँचेस विच ओरिजिनेट्स फ्रॉम आउटर टिशूज नेक्स्ट आहे यंग स्टीम इज नॉर्मली ग्रीन इन कलर म्हणजे जे नव्याने फुटलेले जे Uh, आपण स्टीम म्हणतो ते बेसिकली ग्रीन कलरचे असतात तर नेक्स्ट बघू स्ट्रक्चर ऑफ स्टीम म्हणजे स्टीमचं स्ट्रक्चर कसं असतं काय असतं ते आपण पाहू स्टीम फॉर्म द स्केलोटॉन ऑफ द शूट सिस्टीम स्केलटॉन म्हणजे स्केलेटॉन म्हणजे स्ट्रक्चर त्या सिस्टीमचं इट हॅविंग नोट्स इंटर नोट्स लिव्ज अँड बर्ड्स म्हणजे स्टीमला नोट्स किंवा नोट्स म्हणजे अंकुर म्हणजे जिथून फुटवा फुटतो नोट्स इंटर नोट्स लिव अँड बर्ड्स आता बघू नोट्स म्हणजे काय नोट्स नोट इज अ प्लेस ॲट विच लिफ आरायजेस म्हणजे अशी जागा तिथून लिफ आरायजेस होते म्हणजे तिथून लिफ्टची वाढ होते नेक्स्ट आहे इंटर नोट्स इट इज द रिजन इन बिटवीन टू सक्सेसिव्ह नोट्स इंटरनोट म्हणजे दोन सक्सेसिव्ह नोट्समधली जो जे रिजन असतो त्याला इंटरनोट्स असं बोललं जातं नेक्स्ट आहे लीफ इट इज अ लेट लॅटरल फ्लॅट ग्रीन अँड डिसिमिलर ॲपेंडेजेस ऑफ स्टीम नेक्स्ट आहे बड बड मीन्स कळी त्याला म्हणतो इट इज अ कंडेन्स्ड रुडिमेंटरी शूट ओवर लॅप्ड बाय यंग इमॅच्युअर लिव नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ बर्ड्स बर्ड्सचे टाईप आहेत ते बघू फस्ट आहे व्हेजिटेटिव्ह बर्ड्स द बर्ड्स विच डेव्हलप इन टू ब्रँचेस आर कॉल्ड व्हेजिटेटिव्ह बर्ड्स नेक्स्ट आहे इन कॅबेज लार्जेस्ट टर्मिनल बर्ड इज प्रेजेंट इन विच स्ट्रक्चर ऑफ लिप बर्ड इज क्लिअरली सीन म्हणजे सगळे लार्जेस्ट टर्मिनल बर्ड कॅबेजमध्ये प्रेझेंट असतं नेक्स्ट आहे फ्लोरल बर्ड्स ऑन द बेसिस ऑफ पोजिशन जे टाईप पडतात ऑन द बेसिस ऑफ पोझिशन फर्स्ट आहे अपायकल ऑर टर्मिनल बर्ड म्हणजे काय सिट सिट्युएटेड ॲट द टीप ऑर ॲपेक्स ऑफ द स्टीम नेक्स्ट आहे ऑक्झिलरी बर्ड्स बर्ड, बर्ड विच लाय इन द ॲक्सिल्स ऑफ लिव आर कॉल्ड ॲक्झिलरी बर्ड्स नेक्स्ट आहे ॲक्सेसरी बर्ड समटाईम्स एक्स्ट्रा बर्ड्स डेव्हलप बाय द साईड ऑफ ऑक्झिलरी बर्ड दिस आर नोन ॲज ॲक्सेसरी बर्ड्स नेक्स्ट है एडवेचियस बर्ड्स टाइम बर्ड्स अपीयर एट प्लेस अदर देन नोट्स सच बर्ड्स आर नोन एज एडवेचुअस बर्ड्स नेक्स्ट है फ्लोरल एंड रिप्रोडक्टिव बर्ड्स द बर्ड्स व्हिच डेवलप इनटू फ्लावर्स आर कॉल्ड फ्लोर फ्लोअर बर्ड्स नेक्स्ट बहू काइंड्स ऑफ स्टीम फर्स्ट है स्ट्रांग स्टीम्स दोन ब्रँच इरेक्ट सिलेंड्रिकल अँड स्टाउट स्टीम मार्क्ड विथ स्कार्स ऑफ फॉलन लिव इज कॉल्ड कॉडक्स एक्झाम्पल पाम नेक्स्ट पार्ट आहे कलम द जॉइंटेड स्टीम विथ सॉलिड नोट्स अँड हॅलो इंटर नोट्स इज नोन ॲज अ कलम एक्झाम्पल आहे बांबू बांबूचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला समजेल स्केप नेक्स्ट आहे स्केप द स्टीम विच प्रोड्यूसेस

ग्राउंड विथ विदाउट रो ॲट द नोट्स एक्झाम्पल पंपकिन ट्रायलर्स म्हणजे आपण सरपटत वाढणारी जी वनस्पती आहे त्याला ट्रायलर्स म्हणतात जे आपण पंपकिनचं जर एक्झाम्पल पाहिलं तर ती असं जमिनीला पसरून वाढत जाते नेक्स्ट आहे क्रिपर्स विक्स स्टीम विथ देअर ब्रांचेस क्रिपिंग अलॉंग द ग्राउंड अँड रोटिंग ॲट द नोट्स आर सेड टू बी क्रिपर्स एक्झाम्पल ग्रासेस क्रिपर्स म्हणजे काय वेल म्हणजे ग्राउंडसोबत ग्राउंडलगत असे भरपूर प्रमाणात वेल वाढत आपण वाढलेलं बघतो म्हणजे ग्रासेसमध्ये भरपूर प्रमाणात आपण पाहिलेलं आहे नेक्स्ट आहे क्लायम्बर्स क्लायम्बर्स द स्टीम ऑफ प्लांट्स दॅट अटॅच टू एनी नेबरिंग ऑब्जेक्ट ऑफन बाय मीन्स ऑफ सम स्पेशल डिवायसेस अँड क्लाइम्ब इट टू अ डिस्टन्स एक्झाम्पल पी क्लाइंबर्स म्हणजे चढत जाणार वेल एखादा एखादा झाड असेल तर त्या झाडाला त्या वेळाचा पू वेल पूर्ण त्या झाडावरती चढत चढत पूर्ण वेटोळ वेटोळ घालून वाढत जातो त्याला क्लाइंबर्स म्हणतात नेक्स्ट बघू हॅबिट ऑफ प्लांट द नेचर ऑफ स्टीम द हाईट that plant attain and duration determine the their habit uh, first i herbs uh, these are small plants with soft stems according to the duration of their life they may be classified as annuals biannuals and preannuals. annuals these are plants that attain their full growth in one season <coughs> living for a few months or at most one year वन इयरपर्यंत त्याची सायकल असते प्रोड्युसिंग फ्लावर्स फ्रुट्स अँड सीड्स विद इन दिस पिरियड या पिरियडमध्ये फ्लावर फ्रूट वगैरे सीड्स यांचं प्रोडक्शन होते एक्झाम्पल काय सनफ्लावर सनफ्लावरला वन इयर वन ॲन्युअल पीक आहे ते सेकंड आहे बाय अॅन्युअल्स द प्लांट्स दॅट लिव फॉर टू इयर्स मिनिमम टू इयर्स त्याची लाईफ असते इन फर्स्ट इयर द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज कम्प्लीट अँड इन नेक्स्ट इयर फ्लावर्स अँड सीड्स आर प्रोड्युसड म्हणजे हे दोन वर्षाचं पीक आहे पहिल्या वर्षी त्याची व्हेजिटेव ग्रोथ पूर्ण होते आणि नेक्स्ट इयरपासून त्याला प्रोडक्शन चालू होतं म्हणजे फ्लावर्स सीड्स हे तिसरं आहे प्रिएन्युअल्स दिस प्लांट्स लिव्ह फॉर अ नंबर ऑफ इयर्स म्हणजे दोन किंवा तीन वर्षापेक्षा जास्त राहू हो शकतं द एरियर पार्ट्स ऑफ सच प्लांट मे डाय डाउन एव्हरी इयर ॲट द एंड ऑफ फ्लावरिंग सीजन बट नेक्स्ट इयर न्यू शूट्स डेव्हलप अगेन एक्झाम्पल जिंजर म्हणजे ज्यावेळेस पूर्ण इयर त्यांचे संपले लाईफ स्पॅन संपल्यानंतर ते फ्लावरिंग वगैरे वगैरे पूर्ण हे होतं नंतर नेक्स्ट इयरपासून त्याला परत फुटवा आपण म्हणतो ना फुटवा फुटतो तशा पद्धतीनं आहे नेक्स्ट आहे श्रब्स दिस आर मीडियम साइज प्लांट्स विथ हार्ड अँड वुडी स्टीम विच ब्रँच प्रोफ्युजली फ्रॉम नियर द ग्राउंड जॅस्मिन एक्झाम्पल आहे जॅस्मिन म्हणजे हे आपण स्रबज म्हणजे झुडूप जे झाडाचे झुडपं असतात ना आपण झुडप झुडपामध्ये त्यांचं प्रोडक्शन होतं त्या पद्धतीनं आपण जास्मिनचं झाड झाडं बघितलं तर ते असं एखादं झुडूप असल्यासारखं दिसतं नेक्स्ट आहे ट्रीज ट्रीज म्हणजे झाडं द प्लांट्स विच आर लार्ज विथ स्टाऊट अँड हार्ड वुडी ब्रांचेस हाईट ऑफ प्लांट इज मोर दॅन टेन फीट एक्झाम्पल मँगो मँगो बघितलं तर आपण आपल्याला समजेल त्याची हाईट वगैरे त्यांचे ब्रँचेस वगैरे कसे असतात नेक्स्ट बघणार आहोत फंक्शन ऑफ स्टीम स्टीमचे काय फंक्शन आहेत मेनली ते बघू फर्स्ट आहे सपोर्ट स्टीम गिव्ज सपोर्ट टू द ब्रांचेस लिव्ज फ्लावर्स अँड फ्रूट्स म्हणजे स्टीम झाड दाहर पूर्ण झाडाला सपोर्ट सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतं म्हणजे ब्रांचेस लिव्स फ्लावर्स यांना सपोर्ट करण्याचं काम काम करतं नेक्स्ट आहे कंडक्शन इट कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल्स म्हणजे वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करतं फ्रॉम रूट रूटपासून टू टू द लीफ अँड प्रिपेर्ड फूड मटेरियल फ्रॉम लीफ टू द अदर पार्ट वेअर इट इज स्टोर्ड म्हणजे वॉटर आणि मिनरल्स रूटपासून कंडक्ट करून ते झाडाला पूर्ण पोचवतं स्टोअर करून ठेवतं नेक्स्ट आहे स्टोरेज इट सर्व ॲज अ स्टोअर हाऊस ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे स्टीम काय आहे स्टोअर हाऊस आहे फूड आणि वॉटरसाठी नेक्स्ट आहे फूड मॅन्युफॅक्चर यंग स्टीम इज युजली ग्रीन इन कलर अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथसिस यंग स्टीम जे आहे त्याचा कलर कसा असतो ग्रीन आणि जसं मोठं होईल तसं त्याचा कलर चेंज होतं इट परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथसिस स्पेशल फंक्शन काय आहे प्रोटेक्ट द प्लांट्स फ्रॉम ॲनिमल्स ॲनिमलपासून प्लांट्स ना प्रोटेक्ट करता नेक्स्ट आहे वेजिटेटिव प्रोपगेशन कॅन बी मेड फ्रॉम स्टीम सकर्स नेक्स्ट